काही जण सांगतात की ऑगस्ट मध्ये सप्टेंबर मध्ये सरकार पाडणार, माझं म्हणणं आता पाडा. हा, माझी मुलाखत चालू असताना सरकार पाडा, मी काय फेविकॉल लावून बसलेलो नाहीये. पाडायचं तर पाडा, जरूर पाडा, त्याच्यात तुम्हाला पाडापाडी करण्यात आनंद आहे ना. काही जणांना घडवण्यात आनंद असतो, काही जणांना बिघडवण्यात आनंद असतो. बिघडवायचं असेल बिघडव, माझं तर मी तर बसलेलंच आहे. इरादा असेल नसेल या सरकारचं भवितव्य विरोधी पक्ष नेत्यावरती अवलंबून नाही. म्हणून मी म्हणतोय की पाडायचं असेल जरूर पाडा, आत्ता पाडा, मला नाही पडवा, पाडा सरकार. आज महाराष्ट्रामध्ये सरकारचं अस्तित्व कुठे? वारंवार सांगितलं जातं आमचं सरकार पाडून दाखवा, आमचं सरकार पाडून दाखवा. अरे बाबा, सरकार चालवून दाखवा, पाडणं सोडून द्या, आम्हाला इंटरेस्ट नाही आहे. माझं तुम्हाला आव्हान आहे, एकदा सरकार चालवून तर दाखवा. स्वतःच मारायचं, स्वतःच रडायचं, हे जे काही चाललेलं आहे आपल्या अपयशावरनं लोकांचं लक्ष उडालं पाहिजे, लोकांचं लक्ष दूर झालं पाहिजे. याकरता रोज एकच तुणतुणं वाजवायचं, आमचं सरकार पाडून दाखवा, आमचं सरकार पाडण्याचा प्रयत्न होतोय. आम्हाला सरकार पाडण्यात कुठलाही इंटरेस्ट नाही. अरे, तुमचं सरकार इतकं अंतर्विरोधाने भरलेलं सरकार आहे, आम्हाला पाडायची आवश्यकता नाही आहे. तुम्ही एकमेकाच्या तंगड्या तोडायला तुम्हीच त्या ठिकाणी सक्षम आहात, आणि तेच तुम्ही रोज करतात. तुमच्या अंतर्विरोधानंच तुमचं सरकार एक दिवस कोसळणार आहे. आम्ही तोपर्यंत वाट पाहायला तयार आहोत. त्यानंतर महाराष्ट्राचं भविष्य काय, भवितव्य काय, हे निश्चितपणे आम्ही ठरवून दाखवू. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.